आता देवजी पाडवी यांना शासनाने खरेदी न करता जमीन दिलेली होती, त्याचा सगळा भ्रष्टाचार आम्ही उकरून काढला, त्याचा व्हिडिओ बनवला आणि खेळले शिवारातील सर्व नंबर 32 जमिनीची मागणी केली होती। ते सरकार म्हणते जमीन दिली म्हणे, ते दिली म्हणता पण आम्ही जमीन ते पाहिलीच नाही। एकदम तपास करायला गेले तर तुमच्या जमीन बरोबर आहे सांगत आहे। हा मग तुम्ही बरोबरला गेले होते? गेले पण जमीन नाही आहे, आमच्या नावावर नाही आहे। मग ते कोणाचं? खाजगी मालकाच्या नावावर? मालकाच्या नावावर आहे। आम्हाला सरकार काही फ्री फ्री ठाकी देत ना, ते सरकार काही ओकात नाही आहे आपण समजत ना, ते तुम्ही जमीन आपात गईनी करत ना, जमीन पाला गईना, आम्हाला जमीन पाहिली ना, देखी ना, मेकी ना, ते सरकार शेवटी आम्ही फ्री फ्री रुपये टाक देत ना, पैसा बी जावाळी ना आम्हा, ते सरकार आम्हाला फसू बी देत ना सरकार। शासनाकडे वारंवार त्याचा पाठपुरावा केला, मोर्चा काढला, धरणे आंदोलन केलं आणि 21 तारखेला चेतावणी पत्र दिलं। त्याच्यात आम्ही मागणी केली की जर तुम्ही 1 तारखेला 1 एप्रिलला जमिनीचा ताबा नाही दिला तर आम्ही त्या जमिनीचा कब्जा घेणार। शासनाने त्याची गंभीर दखल घेतली नाही, परंतु आज आम्ही या जमिनीचा ताबा घेतला। माझ्या समुदायाला आज 1 हेक्टर जमीन मिळाली। आट्या देवजी पाडवी हे मूळगाव टनेलचे खातेदार संज्ञान प्रकल्पग्रस्त आहेत। त्यांना नर्मदानगरला 1 हेक्टर जमीन वाटप आणि बोरत तालुका तळोदा येथे गट नंबर 9 1 हेक्टर अशी जमीन वाटप या कार्यालयामध्ये नोंद होती 23 कॉलम रजिस्टरला। याबाबत श्री चेतनभाऊ साळवे नर्मदा बचाव आंदोलनचे प्रतिनिधी यांनी बोरतचा हा गट सरदार सरोवर प्रकल्पाने कधी खरेदीच केला नाही ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि श्री आट्यादेवजी पाडवी यांनी खेडले तालुका तळोदा येथे मुंगल्या थावऱ्या या व्यक्तीला 2 राज्यात जमीन दिली आहे असं सुद्धा चेतन भाऊ यांनी लक्षात आणून दिल्यानंतर मुंगल्या थावऱ्या यांच्या नावाची जमीन माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या आदेशाने रद्द करण्यात येऊन त्यांना आता खेडल्याला सर्वे नंबर 32 1 हेक्टर जमिनीचं वाटप करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ बनवल्यानंतर आम्ही तो व्हिडिओ सरदार सरोवर राईट टू रिहॅब या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला। या ग्रुपमध्ये जिल्हाधिकारी नंदुरबार, कमिशनर नाशिक व मीडियाचे प्रतिनिधीही आहेत। त्यानंतर आम्ही वेळोवेळी कार्यालयात जाऊन पाठपुरावा केला, स्थानिक वृत्तपत्राने बातमी छापली। नंतर इंडियन एक्सप्रेसचे उपसंपादक संदीप आचार्य हे नंदुरबारला आल्यावर त्यांनीही इंडियन एक्सप्रेसला फ्रंटला ही बातमी छापून आणली। चेतन पमेली आम्ही व्हिडिओ बनवला, चेतन पमेली मोर्चा काढलाय, ऑफिसला गेले, अधिकारी बरोबर गेले, चेतन पमेली आम्हाला साथ दिली, आता जमीन काढलं केले आम्ही खुश आहे। सदाशरू वसाहतींमधले सगळे प्रतिनिधी, नर्मदा बचाव आंदोळनाचे कार्यकर्ते लतिका राजपूत, विजय वडी या सगळ्यांनी मदत केली, त्यांचे मी खूप आभार मानतो। आणि आज माझ्या समुदायाला 10 वर्षानंतर जमीन मिळाली आणि माझा समुदाय पण खुश, मी पण खुश। मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय नर्मदानगर सरदार सरोवर पुनर्वसन विस्थापितांची वसाहत तळोदा तालुका नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रातून इंडिया अनर्डसाठी।